लोक हो नमस्कार। आज आपण एक लोककथा ऐकणार आहोत। लोककथा ह्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत। प्राचीन काळातल्या एखाद्या अति स्वल्प अशा सत्याचा अंश घेऊन पुढे प्रत्येक पिढीने त्यावरती संस्कार केल्यानंतर पिढी दर पिढीने ही कथा प्रभावित होत होत वर्तमानापर्यंत आलेली असते। अशा लोककथा ह्या अद्भुत असतात, रंजक असतात, आणि या अद्भुत रंजकतेमुळं त्यांच्यामध्ये आलेला असतो आणि त्यामुळंच प्रत्येकाला लोककथा आवडत असते। लोककथांचा प्रचंड अभ्यास करून मी काही महत्त्वाची ग्रंथसामुग्रीही लिहिलेली आहे। एका लोककथेचा अभ्यास या माझ्या ग्रंथात लोककथेबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध आहे। इच्छुकांनी तो ग्रंथ मुळातून वाचावा। आता मात्र रसिक श्रोत्यांसाठी एक लोककथा आपण ऐकूयात। ही लोककथा कथन केलेली आहे चंद्रभागा माकोडे यांनी। त्यांच्याच कथनशैलीमध्ये ही कथा आपण ऐकणार आहोत। एका गावात एक गरीब ब्राह्मण असते। ते गरीब ब्राह्मण असते तर आपलं येथून तिथून मागून आणायचं आणि आपलं उदरपोषण करायचं। तर त्याला तीन पोरी असतात। तीन पोरी असतात। तर एकदा काय आले की त्या ब्राह्मणाला पुऱ्या खा वाटत, पुऱ्या खा वाटत। तिथे बायकोला म्हणते म्हणलं आज पुऱ्या कर बरं म्हणला। तर ती म्हणली बरं। त्याने सिद्धाशा मोरी मागून आणली आणि संध्याकाळी केल्या पुऱ्या नवऱ्यासाठी। आता पुऱ्या केल्या तर ते पुऱ्या करता करता एका पोरीला चेव आला। सेवाला तर ते उठली बारकी पोरगी, उठली पोरगी माय काय करायली, माय काय करायली म्हणून पाहते तर माय पुऱ्या करायला तिला काय म्हणे की एक खाय कोट्यान झोप म्हणे, सांगू नको कोणाला। तिने काय केलं, घेतली अथरुणात गेली, हळूच दुसरीला लावली, दुसरीला लावली की ती उठली माय काय करायली, माय काय करायली की ती उठली। ती म्हणे बा तुला एक देतो म्हणे मुकट्याने खाय झोपी जाय म्हणे। मग ती घेऊन गेली तिसरीला लावली, तिघी उठल्या, तिघीला एक एक पुरी दिली झोपी घातली। मग ते बामन आला, बामन म्हणला दे पुऱ्या। आता त्याने खाल्ल्या, आता याने दोन तीन खाल्ल्या, दोन चारच करायच्या। तर मग म्हणला इतक्याच का पुऱ्या, म्हणे या पोहरी नाही की खाल्ली म्हणे। म्हणला काही केलं काही नाही तरी म्हणला या पोहरी मला काहीच खाऊ देत नाही। म्हणला याला काय करतो आता उद्या जंगलातच नेऊन सोडतो। याने त्या तिन्ही पोहरी घेतल्या आणि जंगलात गेला। जंगलात घेतला गेला त्या झोपी घातलं, झोपी घातलं। म्हणला बाई मी आता येतो म्हणला या खेड्यातून जाऊन। तर म्हणला तुम्ही झोपा म्हणे इथं, मी खेड्याहून येतो म्हणे मागून। मग त्या पोरीला झोपी घातलं गेला निघून। आता निघून गेला त्या पोरीला झोप लागली, तरक लागली, उठल्या। आता उठल्या तर बाप नाही, बाप नाही। याने काय केलं आपल्या ती लहान एक बहीण आणि ह्या दोघी जणी गेल्या हिंडत 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 गेल्या एका गावात गेल्या। एका गावात गेल्या तर आपल्या बसल्या हे बसवून बसल्या। तर काय म्हणते मोठी म्हणे माय केवढी मोठी म्हणे माडी इथं राजा आहे, या जर राजानं मला बायको केलं तर म्हणे मी एक तांदूळ घेईल सगळ्या नगरीला भुजून देईल, त्याचा तांदूळ त्याला तसा शिलक ठेवी। दुसरी काय म्हणते आणि मला जर म्हणे यानं बायको केलं तर मी म्हणे एक सुपारी घेईल सगळ्या नगरीला वाटी आणि त्याची सुपारी त्याला तशीच देईल। आता तिसरी लहान होती ती काय म्हणे मग मला जर बायको केलं तर म्हणे मी 20 पोर आणि एक पोरगी त्याला जन्माला घालील म्हणे एकाच वेळी एकाच वेळेस। मग असं म्हणलं तर हे वरून ऐकलं राजानं। आता राजानं ऐकलं तर काय आला सरसर खाली बोलवलं त्या पोरीला तुम्ही कोणाचे व्हा काय होते म्हणे आम्हाला काहीच माहित नाही म्हणे। आमचे वडील म्हणे तर शेतात आले होते आणि आम्हाला तर सोडून दिले आणि गेले म्हणे, गेले म्हणे। तर मग म्हणे मग तुम्ही म्हणता हे करता का? तर ह्या म्हणल्या हो हो म्हणल्या। मग काय केलं एक तांदूळ आणला त्या पोरीने शिजवला सगळ्या नगरीला जेवायला दिली, त्याचा तांदूळ त्याला तसाच वापस दिला। दुसरीने एक सुपारी फोडली सगळ्या नगरीला दिली, त्याची सुपारी तशीच ठेवली। आता ही लहान होती, आता हीच असं केलं परतपाळ लहानाची मोठी झाली मोठी झाली। मग हिला बायको करून घेतलं। तर बायको करून घेतल्यावर काय झालं की हिला दिवस गेले, दिवस गेले, दिसामासा 9 महिने झाले, 9 महिने झाले। तर हिला झाले 20 पोर झाली, एक पोरगी झाली, एक पोरगी झाली। तर या दोघीचं मन बदललं। आता हिला एकदा जितके लेकर झाले तर आपलं काही खरं नाही। त्याने काय केलं ते लेकर घेतले आणि घराच्या पाठीमागे कुंभाराचा आवा होता त्या आव्यात नेऊन टाकले, टाकले आणि तिच्या पशी ठेवल्या गौऱ्या।
गौऱ्या मग सगळीकडे झाले पहाटे. राजाच्या बायकोला गौऱ्या झाल्या, राजाच्या बायकोला गौऱ्या झाल्या, लेकरं झालीच नाही, लेकरं झालीच नाही. मग आता हिचं काय करायचं, हिचं कायच हिला कायला ठेवायचं घरात. मग हिला काय केलं की ह्या गंधरीत कावळे हाणाय ठेवलं लहानीला. मग आता राहू लागली ती, काय करणार आता बिचारी. मग राहता राहता काय झालं की हे लेकरं या कुंभाराला नव्हतं लेकरू बाळ. मग त्यांना आपले खेळले लहानाचे मोठे असे चांगले रांगते खेळते झाले. झाले की एका दिवशी ह्या दोघी जणी माडीवर गेले, तर माडीवर यायची नजर त्या लेकरायवर गेली. लेकरायवर गेली तर ह्या दोघी जणी कोणी केल्या म्हणाल्या, अगं लेकरू तर आहेत म्हणे जिवंत अजून, ते तर मेले नाही. तर मग आता कसं करावं की धाडलं त्याला बोलावं नाही ना दोघीनच की हे पाय तुमच्या घरी नाही लेकरू बाळ, तुम्ही इतके लेकर सांभाळले. आणि हे का राजाला कळालं की हे राजा तुम्हाला सोळावर देते, नाही तर हे लेकर कुठं वनात नेऊन सोडा. आता पहिल्यांदा राजा बोलून दोन हाल राजाचं लय भेव होत. या काय केलं कुंभारानं, लेकरं घेतले सगळे. आता याला जिताजीव काय मारा म्हणून नदीच्या काठाला पाण्याच्या आश्रयानं सोडली. आता सोडली तर त्या लेकरायला काय आपल्या कोणती कोण रांगाव खेळाव, काही शेवाळच खावा, काही समजा किडा मुंगीच खावा, काय काहाचा कंदच खावा, काहाचे पानच खावा, असं करत 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 ते लेकरं सात आठ आठ वर्षाची झाली. आता सात आठ वर्षाची झाली लागली पाण्यात खेळायला. पाण्याने खेळायला लागली तर एका दिवशी वरठिणीनं काय केलं, धुना राजाचं घेऊन धुया गेली. आता धुया गेली तर ते लेकरं खेळायली. आता लेकरं खेळायले पाहुणीला जरासा उशीर झाला. ते लेकरं पाहता पाहता मा इतके साजरी लेकरं आणि त्या पाण्यात खेळायले ते यायला नसेल का कोणी, असं पाहता पाहता तिला उशीर झाला. आली घेऊन घराला म्हणी बाई, आणि म्हणी होय ग म्हणी तुम्ही कव्हाच्या धुया गेले म्हणे इतका उशीर कसा झाला. म्हणी बाई काय सांगा म्हणी, आणि तिथं इतके साजरी लेकर राहते म्हणे, आणि लेकर राहत म्हणे एक नाही दोन नाही म्हणे ईस आणि एक लेकरू आहे म्हणे, आणि ईस तर पोरच दिसायलेत म्हणे एक पोरगी आहे. असे लेकर साजरी राहत म्हणे बाई खेळायलेत म्हणे नदीत. अरे या दोघी म्हणाले मा, आणि आपला आता फिसकती बाई म्हणे आज नाही उद्या हे लेकर दिसतात राजाला. आणि काहीतरी होते. या दोघीने पुन्हा विचार केला, विचार केला काय केलं, याय ना ईसाचे लाडू केले. ईसाचे लाडू केले की ईसाने एकच केला मोजून, आणि त्यावर ठिणाला ह्या पाय तुम्हाला दोन दोन सूप मोती पोळू देतो, तुम्ही काय करा हे लाडू न्या आणि त्या लेकरायला द्या आणि कोणाला सांगू नका. आता याला मोती पोळी भेटायल्यावर काय हे आहे. ह्या दोघी जणी गेल्या उद्या धुणं धुयाला. एकीने काय केलं, इकडे अरे लेकर म्हणे तुम्हाला खाया देतो. ते लेकर हले हिच्या अवतार गोळा. आता हिच्या अवतार याला त्याला 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 पोरगी लहान होती जरा सगळ्याच्या मांग राहिली. ह्याला वाटता वाटता काय की एक लाडू आखरीचा हिच्या हातातून पडला या वरठिणीच्या. आता त्या पोरीला मिळालाच नाही, त्या पोरीला मिळालाच नाही की मग याने धुणं आपलं पटकन घेतलं ना आल्या घराला. आल्या घराला की काय झालं की ते वीस जे पोर होते का ते सगळे हरण झाले. हरण झाले आणि ही एक पोरगीच राहिली की बस याने आपल्या टुणू टुणू उड्या मारल्या आणि पळायली. पळायली पोरगी त्याच्या मांगत पळायली, दादा 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 करून पळायली. असे पळता 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 गेली डोंगरात. आता डोंगरात ही आपली बहीण मांगत मांगत जेथे ते कळप थांबला तेथं थांबा ते पळायले की आपण पळाव त्याच्या मांग. असं करत 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 गेले एका डोंगरात. त्या डोंगरात गेले तर तिथं खूप झाडी होती. त्या झाडी असली म्हणजे तिथं पाणी राहतेच, मोठा डव होता पाण्याचा. आणि त्या झाडीत ते हरणं गेले. हरणं गेले बसले. आता बसले तर काय झालं, झाली संध्याकाळ. संध्याकाळ झाली ती आहे ना काय कोणते विषयाचे केले ते कोणते नाही की त्याची रात्रशा ते त्याचे ते हे गळून पडायचे, कडास न होऊन त्याचे गळून पडायचे आणि लेकरं व्हायचे. आता सात आठ वर्षाची लेकर रात्रभर ती बहीण ती लेकर आपली त्या झाडाखाली राहायची. जे पहाट झाली की मग रातच्या बोलायची चालायची तिला, म्हणायचे बाई तू काय करत बरे या झाडावर जाऊन बसत जा आम्ही जातो चराय. मग त्या चराय जायची आपली त्या झाडा मिळाचा पाला मिला काही तोडून खावा, काही फळच खावा आणि वरी जाऊन बसा. आता असं करता करता झालं वरी दोन वर्ष चार वर्ष लुटली. दहा बारा वर्षाची लेकर झाली. लेकर झाली हे राजान परदाने एका दिवशी शिकारीला गेली होती. आता शिकारीला गेली ती कुणी येता येता झालं ऊन. ऊन झालं तर ऊन टाळावं म्हणून तिथं थांबली. हे थांबली तर टाकली आहे ना अंग जरा जरा राजान परदानानं. आता अंग टाकली तर या राजाची नजर गेली वरी झाडावर. झाडावर तर ते लेकरू दिसायले पोरगी. पोरगी दिसायली तर राजा उठून बसला म्हणला कोण आहे म्हणला वरे आणि खाली आहे म्हणला.
ही पोरगी भियाली आता हिने माणसच काही पाहिले नाही. आता भियाली तर आली आली खोडावर आली म्हणले मी अंगावर कपडे नाहीत काही नाही आणि मी कशी येऊ खाली. राजाच्या अंगावर मोठं सांगितलं पहिले उपर नाही राहायचे मोठे मोठे त्याने आपलं फेकलं त्या पूर्ण अंगावर घेतलं गुंडाळलं असं आली खाली. खाली आली तर म्हणला तू कोण होस बाई कोणाची होस कुठून आली काऊन बसली असं त्या राजाने विचारलं. ती म्हणली मी कोण हो कुठून आलो हे मला काहीच माहित नाही म्हणली फक्त मला म्हणे भाऊ हात भाऊ हात म्हणे 20 आणि ते दिवसभर म्हणे हरण होऊन जंगलात जात आणि संध्याकाळी येथे येतात संध्याकाळी येथे येतात म्हणे मग संध्याकाळी माणसं होतात मग माणसं होतात म्हणे मी भावाजवळ राहतो पुन्हा पहाटे हरण होतात जात असं आमचं चालू आहे म्हणे मला माहित नाही म्हणे मी कोण होती. बरं म्हणला असं का बरं बरं म्हणला बस जाऊन वर बस जाऊन वर म्हणलं तर आता याने विचार केला राजा प्रधानाने की आता हे काय करावं हे कसं करावं. एक जवळच एका गोसाळ्याचा मठ होता गेले तिथे त्याला म्हणले साधू महाराज आणि इथं म्हणले एक विचित्रच आहे म्हणले काही म्हणजे पोरा हात म्हणले आणि पोरा असून म्हणा ते दिवसभर हरण होत आणि त्याला एक बहीण आहे ती पोरगी होत नाही हरण आणि दिवसभर झाडावर बसते म्हणे संध्याकाळी ते हरण येतात आणि रात्रभर म्हणे त्याच्या कडासनं गळून पडतात आणि ते पोर होऊन माणसं होऊन राहतात हे काय असत. ते म्हणला राजा शेती काहीच नाहीत म्हणला भूत नाही बाजी नाही करणी नाही काही काहीच नाही हे म्हणला लेकर होत तुमचे तुमचे लेकर होत. राजा म्हणला असं कसं आमचे लेकर राहत होत. म्हणला तुम्हाला 3 बायका होत्या तुमच्या लहान्या बायकोच काय होत मत. तर म्हणला हो होत म्हणला तिचं मत की 20 पोर आणि 1 पोरगी जन्माला एकदाच घाली. म्हणला मग म्हणला तिला झालीच नाही. म्हणला तसं नाही म्हणला राजा हे लेकर तुमचेच होत हे लेकरच होत तुमचेच होत आणि तुम्हाला जर परिस्थिती पाहायची असेल तर म्हणे त्या हागंधरीत कावळे हाना जी आहे तिला आणा म्हणे. राजा म्हणला बरं. मग या राजाने काय केलं ताबडतोब राजा बोलंदा झालं यानं काय केलं कपडे घेतले 20 कपडे घेतले गेले त्या जाग्यावर. आता तिथे गेल्यावर बसली लपून. आता लपून खरं आहे की खोटं आहे हे पाहायला पोरीचं हे तर पुसून घेसून सगळं आले. आता लपून बसले तर खरं झाली संध्याकाळ संध्याकाळ झाली आपली देह लागण झाली की आले लट 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 उड्या मारीत हरण एका मागे एका मागे एक आले 20 हरण कळप आले की आली की उतरली बहीण. पण बहिणीनं काही सांगितलं नाही तिला वाटलं बघा आपण जर सांगावं तर पुन्हा पळून जातील माझे भाऊ. मग तिने सांगितलं नाही ती आली खाली यायचे आपले भडभड ते कडासनं गळून पडले झाले पोहर. आता 12-12 वर्षाची पोहर झाली ही बहीण आपली झोपली झोपली की तेवढ्यात काय केलं राजानं हे कडासनं द्यायची दिली फुकून आली तिथं हे कडासनं फुकून दिले फुकून दिले की तटतट उठले तटतट उठले की सगळ्याला एकेकाला ते कपडे दिले राजानं राजाने कपडे दिले मग त्याचा इलाज नाही आता कडासनं गळून पडल्यावर. मग कपडे दिले की आणलं त्याला गावात गावात आणलं त्या कावळे हाणणार निला आणलं तिला काय आता आणलं नाऊ धुऊ घातलं चांगले कपडे गिपडे नेसाय दिले त्या बाईला आणि बोलवले राजा म्हणजे सभा भरवली सभा भरवली 7 पडदे लावले एकेकून तिला उभं केलं एकेकून हे लेकर उभे केले आणि म्हणला खरंच जर म्हणला हिनं मला एकाच वेळेस म्हणल्या 21 लेकर जर जन्माला घातले असतील तर मला आता परिस्थिती कळल म्हणे. किंवा तिच्या स्तनातून धारा फुटल्या धारा फुटल्या की 7 पडदे फुटून यायच्या तोंडात गेल्या तोंडात गेल्या की मग याला खरं कळालं खरं बाईनं हे केलं मग हे एवढी करामत कोण केली हे झाल्या कबूल. मग या दोघी जणी जे बायका होते ते मग काय याच्या झिटीला कांदे बांधले गाळवून मिरवणूक काढली आणि हे 7 20 पोरं 1 पोरगी ही बाई घेऊन मग राजा राजाराम करीत होता.